या परिसरात हे बाबा थांब ना आता हे आता काय चाललंय ऐकू द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय बाबा थांब ना आता ऐकू द्या ना काय म्हणतात हो अध्यक्ष महोदय थांब तो प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये 12 आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आयटीएचा ऍप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली 10,000 विद्यार्थी अध्यक्ष महोदय याला गप्प बसू आता चला प्रश्न गप्प बसू याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न याला गप्प बसू ना आपण ओरवर करतो उगाच प्रश्न विचारा काय चाललंय अध्यक्ष महोदय 10,000 विद्यार्थीने ऍप्लिकेशन मला पॉइंट ऑफ प्रश्न या मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे हे 23% 24% जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आयटीआयची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं करायचं का उर्दू भवनचं काम नियम बाहेर चाललंय अध्यक्ष महोदय तिथे काही परवानगी नाही घेतले फक्त हॅलोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे आयटीआयची घोषणा आत्ताच आत्ता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर ह्यांनी द्यावा की उर्दू भवन किती टक्के झालंय कुणी मंजूर केलं काय केलं हे सगळं आपल्याला पडताळून बघता येईल ते नियम बाह्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येईल परंतु आता आपण बोलल्यानंतर मी ऐकून घेतलंय माझी फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती आहे की याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं मत देखील हे अतिशय महत्वाचं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक आमदारांना देखील बोलायला द्यावं अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही उर्दू ही एक भाषा आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या विधानसभेचा एक मिनिट ये मागणी आपने करनी चाहिए थी आपने करनी चाहिए थी जो एक हिंदू महिला कर रही है आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो आप चुप बैठो और जवाब सुनो क्योंकि आप वहां पे नगर सेवक हो लेकिन आपने कभी मांग नहीं की है माझा मतदार संघामध्ये माझा मतदार संघामध्ये मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे अतिशय नामांकित शहर तिथे राहतात जे शायर असतात ते तिथे राहतात अध्यक्ष महोदय 11 वर्ष एक मिनिट मला बोलू द्या वर्षाताई मला बोलू द्या 11 वर्ष आयटीआयला ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं तिथे अनधिकृत बांधकाम वाढलेली होती अध्यक्ष महोदय आणि असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये घास गल्लीमध्ये दुसरा आयटीआयचं सेंटर आहे जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेले अध्यक्ष महोदय आपण त्याची माहिती घेऊ शकता आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं कुठलीही गोष्ट अनधिकृतरित्या केलेली नाही मिटिंगा घेतलेल्या गेल्यात आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते सगळं बेकायदा झालेलं आहे आणि उर्दू शाळेचं असेल तर आपण तपासू शकता या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे अध्यक्ष महोदय कुठलंही तिथे उर्दू भवन होत नाहीये उर्दू लर्निंग सेंटर आहे आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं जे केलंय ते अधिकृतरित्या केलेलं आहे त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते धन्यवाद